सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय, पण रत्नागिरीतली एक मशीद सध्या चर्चेचा विषय ठरलीय. याचं कारण म्हणजे या मशिदीवर भोंगाच नाहीये. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र रत्नागिरीच्या मुख्य शहरातील परकार मशिदीवर तब्बल 1950 अगोदरपासून भोंगाच नाहीये. ही मशीद भर वस्तीत आहे, बाजूला शाळा, दुसरीकडे हनुमान मंदिर आणि बाजूला विविध धर्मांचे लोक राहतात. अजानचा त्रास भोंग्यांच्या माध्यमातून होऊ नये यासाठी मशिदीवरच्या मंडळानं हा निर्णय 1950 पूर्वीच घेतलाय आणि तो आजही कायम आहे. हा जो मशीद जी इथं आता आहे, वास्तव्य जो या मशिदीचा आहे तो साधारण 1950 आधीचा आहे, आणि जेव्हापासून ही मशीद इथं वास्तव्याला आहे तेव्हापासून तिथं भोंगा हा प्रोव्हिजन इथं नाही आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की हा जो वर्ग इथला जो ॲटमॉस्फेअर आहे किंवा इथला जो एरिया आहे ह्याच्यामध्ये आमचे समाजातले सगळे प्रकारचे जे जाती धर्म आहेत ह्या धर्माचे लोक इथं राहतात. त्याच्यामध्ये जैन धर्म आहे, हिंदू धर्म आहे म्हणा, आणि व्यापारी वर्ग इथं आहे मोठ्या प्रमाणात. आणि सर्वात मुख्य कारण जो इथला आहे की इथं भोंगे नाही आहेत, त्याचं मुख्य कारण म्हणजे असा की इथं पाठच्या साईडला जी आहे ती पटवर्धन शाळा, जी रत्नागिरी सर्वात जुनी शाळा आहे, तर त्या शाळेचा एक त्याला डिस्टर्बन्स किंवा त्या शाळेला काही त्रास नको म्हणून आधीपासूनच हा इथं प्रोव्हिजन केला गेला की इथं भोंगे नसले तर बऱ्यापैकी आपल्याला सामाजिक एकता किंवा आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याचा आपल्याला ते जपता येईल. या मशिदीमध्ये अजान होते, पण तिचा आवाज या मशिदीच्या आतमध्येच घुमतो आणि तो आवाज बाहेर येत नाही. 1950 पूर्वीची ही मशीद काही वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आली होती, तरी देखील या मशिदीमधून अजानचा आवाज बाहेर येत नाही. माशाल्लाह शुरू ही से ऐसा सिस्टम यहाँ पर निजाम बनाया गया है कि इंटरनल सिस्टम हो माइक का, आउटडोर इस तरह कोई माइक सिस्टम शुरू ही से नहीं है, क्योंकि यहाँ इस जो आबादी लोकल आबादी है उसका ख्याल रखा गया और इसी तरीके से स्कूल का ख्याल रखा गया, पास मंदिर एक दूसरे को डिस्टर्बेंस ना हो, ये शुरू ही से सिस्टम है सर. मशिदीच्या आतमध्येच अजानचा आवाज राहील अशी आवाजाची व्यवस्था इथं बसवण्यात आली आहे.